नमस्कार, मी उत्कर्षा बोरा, महा24 न्यूज वर आपले हार्दिक स्वागत। लॉकडाऊनला माझा विरोध, मुरकुटे, दुकाने उघडी ठेवा, अडचण आल्यास मी आहे। शहर बंद ठेवणे चुकीचे असून या बंदला आपला पूर्ण विरोध आहे, त्यामुळे लॉकडाऊन मध्ये व्यापाऱ्यांनी सामील होऊ नये। ज्यांना दुकाने उघडी ठेवायची आहेत त्यांनी उघडी ठेवावीत। काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे। मुरकुटे यांच्या भूमिकेमुळे श्रीरामपूर लॉकडाऊनच्या निर्णयाला तडा जाणार आहे। आज मुरकुटे यांनी सांगितले, लॉकडाऊन ठेवून काही उपयोग होणार नाही। माझ्या घरात 5 जण बाधित होते, मला कुठे काय झाले? जे नियम पाळणार नाहीत त्यांना बाधा होणार, पोलीसही आता कंटाळले आहेत। इतक्या दिवसात लोकांना कोरोना साथीचे गांभीर्य कळाले आहे, त्यामुळे ज्यांना हिंडायचे ते हिंडणारच, बंद करून उपयोग नाही। केंद्र आणि राज्य अनलॉक करत आहे, मात्र येथे श्रीरामपूर बंद करा असे करणारे हे कोण? अनेक लोकांचे हातावर पोट आहे। गोरगरीब व्यावसायिकांना पुन्हा बंद ठेवणे परवडणार नाही। ज्यांच्याकडे भरपूर आहे ते वर्षभर घरात बसतील। गोरगरीबांनी काय भीक मागायची काय? त्यांना पोट भरू द्या। अशा शब्दात मुरकुटे यांनी श्रीरामपूर लॉकडाऊन तीव्र विरोध केला असून या बंद मध्ये सामील होऊ नका। दुकाने चालू ठेवा, अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे असेही ते सांगायला विसरले नाहीत। मुरकुटे यांच्या भूमिकेमुळे मात्र काल श्रीरामपूर सर्व पक्षीयांना घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाला तड जाणार आहे। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पाहत रहा महा24 न्यूज अहमदनगर।